यानंतर बघूया पुढची बातमी. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या गोटेवाडी शासकीय आश्रमशाळेनं स्वच्छ विद्यालय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात पहिला तर देशात 17वा क्रमांक पटकावलाय. या शाळेला मिळालेलं हे यश असंच मिळालेलं नाही, त्यामागे आहे एक संघर्ष. पाहूया त्याच संघर्षाची कहाणी. सुरू असलेलं अध्यापन आणि नजरेत भरून येणारी स्वच्छता. पहिल्या नजरेत असं वाटतंय की आपण नक्कीच एखाद्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये आलोय, मात्र तसं नाहीये. तर ही आहे हिंगोलीच्या गोटेवाडीतली शासकीय आश्रमशाळा. शाळेला हे वैभव मिळालंय प्रकल्प अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून. आणि यामुळेच या शाळेनं स्वच्छ विद्यालयाच्या यादीत राज्यात पहिला तर देशात 17वा क्रमांक पटकावलाय. खर तर या कामाची सुरुवात आम्ही मागच्याच वर्षी केलेली आहे आणि याची सुरुवात करत असताना आम्ही विद्यार्थ्यांच्या सकाळी स्वच्छतेची प्रतिज्ञा यापासून सुरुवात केलेली आहे. यामधून ही सुरुवात करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये स्वच्छतेचे महत्व आम्ही पटवून दिलेले आहे. शाळेचं हे बदललेलं रूप काही एकाएकी बदललेलं नाहीये, यामागे आहे तब्बल 2 वर्षांची मेहनत. सगळ्यांच्या मेहनतीतून 11 एकरावर पसरलेल्या या शाळेच्या परिसरात नंदनवन फुललंय. मुलांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती निर्माण केली आणि मुलांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं सहकार्य केलं आणि स्वच्छतेचे सगळ्या सवयी त्यांनी अंगी बांधल्या, त्यामुळं आम्ही या पुरस्काराचे मानकरी ठरलो असं मला वाटतं. शाळाच फक्त चकाचक नाहीये, तर शाळेतली स्वच्छतागृह सुद्धा एखाद्या तारांकित हॉटेल सारखी आहेत. स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रॉय मशीन सुद्धा लावण्यात आली आहे. मी जिथे राहतो ती जागा, जिथे खेळतो ती जागा, जिथे जेवतो ती जागा आणि जिथे शिकतो ती जागा स्वच्छ ठेवतो. आमचे जे वर्गखोल्या आहेत त्या आम्ही स्वच्छ ठेवतो आणि आम्ही शाळेत आणि इतर परिसरात कुठेही आम्हाला कचरा दिसला तर आम्ही ते उचलून डस्टबिनमध्ये टाकतो. शासकीय आदिवासी आश्रमशाळा म्हटलं की जे विदारक चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं ते गोटेवाडीच्या या शाळेनं बदलायला मदत केली आहे. गोटेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळा बघितली तर आपले विचारच बदलून जाईल. या आदिवासी आश्रमशाळेला स्वच्छतेचा देशातील 17वा आणि महाराष्ट्राचा पहिला क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. मात्र हे पुरस्कार मिळवण्यासाठी या शाळेतील शिक्षकांना, आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागला. कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. त्यामुळे हिंगोलीच्या या शाळेनं आदिवासी आश्रम शाळांकडे बघण्याची एक नजर होती ती बदलायला भाग पाडलाय. एक छोटा